गरमा गरम थालीपीठ तयार झालेली आहेत आणि ती सर्व करते मी अगदी शाही थाटामध्ये। आणि कोबीची पानं बघितल्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल ही जी थालीपीठ आहेत ही आहेत कोबीची थालीपीठ। आणि ही मी डिनरसाठी केलेली आहे, म्हणजे रात्रीच्या जेवणाला ही थालीपीठ बनवलेली आहे। अगदी 2 ते 3 थालीपीठ खाल्ली तरी पूर्ण जेवण होतं, पण ही थालीपीठ अशी आहेत की 2 ते 3 खाऊन आपलं समाधान होणारच नाही। जेवढं खाऊ तेवढं आपल्याला कमीच वाटणार आहे, एवढी सुंदर अप्रतिम अशी टेस्ट होते हे थालीपीठांची। नक्की करून पहा जर तुम्ही केली नसतील। आणि ही थालीपीठ आपण खाणार आहोत लोणचं असेल किंवा सॉस असेल किंवा नुसती सुद्धा, अगदी अप्रतिम लागतात। रेसिपी शेवटपर्यंत अगदी नक्की पहा, आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बऱ्यापैकी मोठा कोबी घेतलेला आहे, जवळजवळ 1/2 किलोचा आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वरची पानं मी काढून टाकलेली आहे, ती सुद्धा स्वच्छ धुतलेली आहे। त्यानंतर किसून घ्यायचा आहे आणि किसल्यानंतर तो धुवायचा नाही। 5 मिनिटं ठेवल्यानंतर जर हे पाणी आपण पिळून घेतलं नाही तर यामध्ये भरपूर प्रमाणात पीठ बसतं, जे आपण थालीपीठ बनवण्यासाठी पीठ वापरणार आहे पुढे ते, आणि तरीसुद्धा हे मिश्रण पातळच होत जातं। म्हणून कोबी अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा, किसल्यानंतर धुवायचा नाही आणि भरपूर त्याचं पाणी जे सुटतं ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं अशा प्रकारे। आणि हे पाणी आपण नंतर त्यामध्ये पीठ भिजवून त्याचे आपण पराठे सुद्धा बनवू शकतो। किसलेला कोबी पिळून घेतल्यानंतर बऱ्यापैकी सुक्का फडफडीत झालेला आहे। आता त्यामध्ये पूर्ण 1 वाटी बेसन घालते, त्यानंतर 1/2 वाटी मैदा घातलेला आहे। मैदा घातल्यामुळे छान बाइंडिंग येतं ह्या मिश्रणाला। त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट टेस्टनुसार घालते, त्यानंतर लाल तिखट घालून घेते, हळद घालायची आहे, त्यानंतर धने आणि जिरे पूड टाकून घेते, थोडासा ओवा टाकते, सफेद तीळ असेल तर तेही टाकू शकता, त्यानंतर हिंग सुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर थालीपीठ आलं म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर आलीच आली त्याच्यामध्ये, तर खूप सारी कोथिंबीर टाकायची, यामुळे या थालीपीठांना अप्रतिम अशी चव येते। आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर लगेच हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि लगेच थालीपीठ करायला घ्यायची आहे, कारण मीठ टाकल्यानंतर परत ह्या किसलेल्या कोबीला पाणी सुटायला सुरुवात होते। म्हणजेच अगोदर हे पीठ आपल्याला तयार करून ठेवायचं नाही, जेव्हा थालीपीठ करायची तेव्हाच करून ठेवायचं आहे। आणि अजिबात पाणी टाकायची गरज पडत नाही, एवढ्या मिश्रणातच मस्त असा गोळा तयार होतो। आणि 2 ते 3 मिनिटं छान मळून घ्यायचं आणि अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि लगेच मी थालीपीठ करायला घेते। पोलपाटावर एक रुमाल घेतलेला आहे, हा रुमाल मी ऑलरेडी भिजवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर थालीपीठ थापताना परत एकदा ह्या रुमालावर आपल्याला पाणी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। जेवढं पाणी पसरवून घ्याल तेवढं थालीपीठ खाली चिटकणार नाही। आणि अशा प्रकारे एक छोटा गोळा घेऊन थालीपीठ आपण थापून घेऊया। आणि थालीपीठ करताना छोटी छोटीच करावी, जर मोठी केली तर तव्यावर टाकताना ती मोडू शकतात। अशा प्रकारे प्रत्येक वेळेस पाण्याचा हात लावून व्यवस्थित ही थालीपीठ मी थापून घेतलेली आहे। जर तुम्हाला मध्यभागी होल पाडायचे असतील तर पाडू शकता किंवा डायरेक्ट असेही भाजू शकता। तवा घेतलेला आहे, लोखंडाचा तवा आहे हा, तरी सुद्धा याच्यावर थालीपीठ चिटकत नाही। बऱ्याच वेळा लोखंडाच्या तव्यावर थालीपीठ चिटकतात, पण अशा प्रकारे जर तेल लावून घेतलं
तर ही थालीपीठ अजिबात चिटकत नाही। किंवा तुम्ही ढोशाचा तवा वापरला तरीही चालेल, त्यावर तर अजिबात चिटकत नाही। आणि अशा पद्धतीने मी थालीपीठ तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि सगळीकडून व्यवस्थित तेल टाकून घेते। हे जे आपण मधी बोटाच्या साह्याने होल केलेले आहेत त्यामध्ये तेल सोडू शकता, म्हणजे हे तेल संपूर्ण थालीपीठाला व्यवस्थित पसरतं। आणि अगदी गॅस मीडियम ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिटानंतर हे थालीपीठ आपण उलटून घेतोय। परत दुसऱ्या साईडला 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण तेल टाकून घेतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जवळून दाखवते, अतिशय मस्त थालीपीठ हे तयार होतं, खमंग असं भाजलं सुद्धा जातं आणि लोखंडी तवा असेल तर खरंच खूप खरपूस लागतं हे। आता हे परत एकदा मी उलटून घेते आणि छान आपलं कोबीचं थालीपीठ तयार झालेलं आहे। आणि ही थालीपीठ आपण सकाळचा ब्रेकफास्ट असो, दुपारचं जेवण असो किंवा मुलांसाठी डबा असो किंवा रात्रीचं जेवण असो, कधीही तुम्ही करू शकता। आणि अगदी क्विक रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि खूप हेल्दी सुद्धा आहे। कोबी जर कुणाला आवडत नसेल तर अशा प्रकारे रेसिपी करायला काहीच हरकत नाही। अजून एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते। जर कोणी ही रेसिपी बघत असाल तर नक्की लाईक करा, जेणेकरून ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचली जाईल। आणि चांगल्या गोष्टींना नेहमी प्रोत्साहन दिलंच पाहिजे। जर तुमची साथ असेल तर मलाही अधिकाधिक रेसिपी छान छान बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। जर तुम्ही लाईकच केलं नाही तर माझी रेसिपी जास्त कुठे पोहोचणार नाही, म्हणून रिक्वेस्ट करते की नक्की लाईक करा। आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।